महाविकास आघाडीकडनं विधानसभेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 248 उमेदवार जाहीर केलेत. मात्र काही मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याचं देखील समोर आलेलं आहे. त्यामुळे आधी जागा वाटपाचा घोळ, आता उमेदवारांचा घोळ समोर आल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाहूयात. महाविकास आघाडीत याद्यांचा घोळ, तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात. अनेक मतदारसंघात अदलाबदल होणार. महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षाकडून उमेदवार याद्या जाहीर करण्यात येत आहेत. मात्र या याद्यांमधील घोळांमुळे महाविकास आघाडीत एकसूत्रता नसल्याचं दिसतंय. यवतमाळच्या दिग्रज विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसनं माणिकराव ठाकरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे दिग्रजमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात पेच निर्माण झालाय. नक्कीच पुन्हा 2-3 जागा अशा आहेत की ज्यावर चर्चा सुरू आहे. रामटेकच्या संदर्भात माननीय राहुलजींच्या पुढे हा विषय झाला. याचप्रमाणे परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रणजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राहुल मोटे यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. 243 परंडा राहुल मोटे. मात्र परंडा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अर्ज भरणार असल्याचा दावा आता रणजित पाटील यांनी केलाय. शिवसेनेच्या अधिकृत सामना वृत्तपत्रातून देखील आज माझ्या उमेदवारीचं जाहीर झालेली आहे. शिवसेनेच्या अधिकृत पेज वरून देखील माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि मला माझ्या पक्ष प्रमुखांना सांगितलेलं आहे की तू महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहेस, त्यामुळे मी येत्या 2 दिवसात अर्ज देखील एबी फॉर्म सहित भरणार आहे. ज्या मतदारसंघामध्ये 2 पक्षाचे उमेदवार जाहीर झाले त्यामध्ये चर्चा करून योग्य तोडगा काढण्यात येणार असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. आपला प्रश्न काय आहे की काही ठिकाणी डबल एबी फॉर्म 2 पक्षांचा गेलेला आहे, त्याला माझं उत्तर आहे की आम्ही बसून हे प्रश्न सॉर्ट आउट करू. दिग्रस आणि परांडा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील या याद्यांच्या घोळामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. या दोन्ही मतदारसंघात उमेदवारांची अदलाबदल होणार की बंडखोरी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कृष्णात पाटीलसह अमर काणे, झी 24 तास, मुंबई.